ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. टाणगाव जंगलाचे संवर्धन व संगोपन आज काळाची गरज निर्माण झाली असून यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन सुरगाणा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती यांनी मागील आठवड्यात जलपरिषद मित्र परिवाराच्या एक झाड लेखीचे या उपक्रमाचे उद्घाटन स्वतःच्या मुलीच्या नावे झाड लावून टाणगाव तालुका सुरगाणा येथून सुरुवात करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सुरगाणा तालुक्यातील स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय बारे येथे जलपरिषद मित्र परिवार त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा संघर्ष आदि युवा प्रतिष्ठान बारी जनसेवा मंडळ सुरगाणा युवा फाउंडेशन बारी तसेच सोशल नेटवर्किंग फोरम वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय बारे येथील प्रत्येक विद्यार्थ्याला जलपरिषदेच्या एक झाड लेखीचे या उपक्रमात सहभागी करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना खेळ शिक्षण नोकरी व्यवसाय अशा विविध विषयातून माणूस मोठा बनू शकतो असे अनमोल मार्गदर्शन उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू तथा नायब तहसीलदार दत्ता बोरसे तसेच वित्त व लेखाधिकारी जनार्दन खोटरे रोईंग राष्ट्रीय खेळाडू तलाठी प्रियंका चौधरी माननीय उपायुक्त मोरे तसेच माजी सभापती सुवर्णताई गांगोडे यांनी विद्यार्थ्यांना केले व जलपरिषद मित्र परिवार तसेच आलेल्या मान्यवरांकडून स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय बारे यांना वड पिंपळ निंबू आंबा पेरू अशा विविध प्रकारचे झाडे भेट देण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष गोपाळराव धूम माजी सरपंच परशुराम वार्डे माजी उपायुक्त मोरे वित्त व लेखाधिकारी जनार्दन खोटरे नायब तहसीलदार दत्ता बोरसे सोशल नेट फोरिंग डॉक्टर निलेश पाटील तसेच आधार मैत्री फाउंडेशन गायकवाड माजी उपसभापती महेश टोपले विस्ताराधिकारी नितीन गांगोडे माजी सभापती श्रीमती सुवर्णताई गांगोडे नाम फाउंडेशन श्रीमती अनिता खळे तलाठी श्रीमती प्रियंका चौधरी रामदास चौधरी सुरेश वार्डे ननाशी वन परिमंडळ अधिकारी नवनाथ गांगुर्डे तसेच वनरक्षक लक्ष्मी घटका तसेच जगदीश चौधरी साळवे देवीदास कांबळी नितीन सातपुते अरुण सुबळ तसेच मनोज देशमुख दीपक चव्हाण मनोज देशमुख मनोहर जाधव अनिल जाधव तसेच संस्थेचे संचालक प्रकाश धूम अरुण सुबर तसेच पांडुरंग धूम नामदेव धूम शिक्षक तसेच विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी नामदेव पाडवी सुरगाणा. आज आपण बघतोय आज 15 जुलै येऊन ठेपलंय परंतु पावसाचं कुठेही आज आपल्याला चिन्ह दिसत नाहीये. सगळीकडे उन्हाळा चालू आहे अशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसतंय. माझ्या मते 15 जुलै पर्यंत आपल्या तालुक्यातील सर्व भात शेती किंवा इतर नागली वरईच्या शेती पूर्ण झालेल्या दिसतात. परंतु पावसाचं चिन्ह नसल्यामुळं किंवा पाऊस पडल्यामुळं आपण बघतोय की आपली शेती अजूनही शेतीचे रोपांची लागवड झालेली नाही आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की जर आपल्याला पृथ्वी वाचवायची असेल आणि हवामानात जर बदल नको असेल तर निश्चितच आपल्याला वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही आहे. नुसती झाडं लावायची नाही आहे आपल्याला, तर त्या झाडांचं संगोपन करायचं आहे, ती झाडं वाढवायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला नव्यानं मोठ्या प्रमाणात घनदाट असं जंगल उभं करायचं आहे. अनेक अशा सोशल नेटवर्किंग संस्था आहेत, जलपरिषद सारख्या संस्था, त्याचप्रमाणे संघर्ष आदि युवा या संस्थेच्या ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.